नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती। तर आज SRPF पुणे आणि चंद्रपूरची लेखी परीक्षा झाली। आपण ऑलरेडी पुणेचा पेपर पाहिला, प्रश्नांचं स्वरूप पाहिलं, तर आत्ताच आपल्या विद्यार्थ्याने चंद्रपूरचा लेखी पेपर सेंड केलेला आहे, त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा दर्जा, प्रश्न कसे आले, तुमची तयारी झाली आहे का, सर्व माहिती म्हणा, प्रश्नांचं स्वरूप म्हणा, आपण आज पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा। आणि मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी आपली टेस्ट वगैरे बाय केली नसेल बाय करून घ्या, अतिशय मापक दरामध्ये जवळपास 70 ते 80% परिपूर्ण तयारी होईल असं एवढं सिलॅबस कवर केलं आहे। त्या ठिकाणी जाऊन बाय करा आणि पाहू शकता प्रश्न कसे आले काही नाही ते। तर फक्त प्रश्न वगैरे सांगतो, ज्यांची ज्यांची उत्तरे माहीत आहेत त्यांची सांगतो, तर तुम्हाला माहीत असेल अवश्य कमेंट करा। तर नखखिशात या शब्दाचा अर्थ काय, तर अर्थ वगैरे हा म्हणजे एक शब्दाबद्दल, शब्दसमूहाबद्दल शब्द द्या असं आहे। त्यानंतर जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला हा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत आहे, ज्यांनी ज्यांनी सोडवली असेल जिज्ञासू त्याला म्हणतात। परत अरे किती वाईट घटना हा, तर हे येईल। तर हे सुद्धा आपण सांगितलं होतं मराठी व्याकरणाच्या सिरीजमध्ये, गटात न बसणारा शब्द ओळखा असं त्यांनी म्हटलं। मित्र, शत्रू, सखा, सोबती, तर शत्रू जो आहे तो विरुद्धार्थी आहे या सर्वांचा, बाकी सगळे समानार्थी वगैरे आहेत। रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली या वाक्यातील कर्ता ओळखा, तर कर्ता, कर्म, क्रियापद सर्वांना माहीत असेल, नॉर्मल सोपं आहे। खालीलपैकी म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा, कानामागून आली नी काय आहे त्याच्या पुढचं व्यवस्थित। विडा उचलणे म्हणजे काय म्हणतात, विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे किंवा या ठिकाणी ते काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे। खालीलपैकी सामान्य नाम ओळखा, तर सामान्य नाम काय होईल, शाळा, नागपूर, हिमालय, नर्मदा, तर सामान्य नाम काय होईल ते कमेंट करा। आय थिंक याचं हे जे आहे ते सामान्य नाम म्हणजे सर्वांसाठी वगैरे म्हटलं तर शाळासुद्धा होऊ शकतं। त्यानंतर पुढे पहा, ते काम खूप मोठे आहे, नकारार्थी करा, ते काम मोठे आहे का, ते काम काही छोटे नाही, हे जे आहे ते सेकंड नंबरचं नकारार्थी होईल असं आपणास म्हणता येतं। त्यानंतर पुढे पहा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी, मित्रांनो हे आपण आय थिंक टेस्ट सिरीजमध्ये आहे, मैदानावर मुळे खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद कोणतं आहे। अभ्यास या शब्दाची संधी सोडवा, तर अभ्यास या शब्दाची संधी वगैरे पाहून घ्या। साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा, तर साहेबांनी फाडलेले पत्र साहेबांनी फेकून दिलं, साहेब पत्र फाडून फेकतात, साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले, हे जे आहे ते थर्ड नंबरचं बरोबर असेल। त्यानंतर सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते, तर काय आहे घडावा आय थिंक येईल। त्यानंतर पुढे पहा, पुढील शब्दाचा विग्रह करा, सज्जन हे आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि आलं सुद्धा। मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा, खेळतो। त्यानंतर काळाचे मुख्य प्रकार किती आहेत, तीन आहेत। त्यासोबत केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय। आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर आजीचा काय येईल विरुद्धार्थी शब्द वगैरे पाहून घ्या। त्यानंतर तळे हा सेम टू सेम जसा तसा प्रश्न आला, काल परवा मी टेस्टमध्ये टाकलं होतं। भाषा म्हणजे काय, तर भाषा विचार व्यक्त करण्याचं साधन आहे। आणि दररोज प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र त्याला काय म्हणतात, तर दैनिक त्याला म्हणतात, कोल्याची काय असते तेवढं माहीत नाही। नीलकंठ हे कोणत्या देवाचं पर्यायी नाव आहे, आय थिंक शंकरांचं आहे। त्यासोबत मोजक्याशी बोलणारा हा सेम टू सेम जसा तसा मितभाषी। चंद्रपूर व गडचिरोली हा त्या विशेष जिल्ह्यासंदर्भात आहे। विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई, यापैकी पूर्वेस असणारा जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्यांची समाधी वगैरे रायगड किल्ल्यावर आहे। त्यासोबत महाराष्ट्र सध्याचे राज्यपाल कोण आहेत, तर रमेश बैस आहेत, अर्थशास्त्र हा नावाचा ग्रंथ, बिहार राज्याची राजधानी पटना वगैरे। त्यानंतर पुढे पहा, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय, जिजाबाई। त्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय पक्षी मोर। त्यासोबत भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, ग्रामगीता नावाचा, हे आपण खुद प्रश्नपत्रिकेमध्ये जीकेमध्ये आहेत।
त्यानंतर चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता, हा जो आहे तो नीळशी संबंधित होता. त्यासोबत भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे, भांगडा सर्वांना माहीत असेल, आय थिंक पंजाबमध्ये आहे. T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या संघाने जिंकला, भारताने जिंकला. लोकसभेत सदस्य संख्या किती आहे, तर 545 आहे. भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती म्हणजे जवळपास पहा 1, 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 7, 8, परत 9 आणि हे 10, 11. 11 प्रश्न याच्यामधले जे आहेत ते एक्झॅक्ट प्रश्नपत्रिकेमध्ये GKमध्ये ज्यांनी ज्यांनी बाय केलं आहे त्यांना माहीत असेल. देशातील अपील अंतिम न्यायालय म्हणजे शेवटचं न्यायालय काय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता असतो, हिरा. त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटन याने लावला. जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा रोग होतो. आणि 70 ते 100 हे गणित बुद्धिमत्तेचे आहेत. तर तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढा किंवा प्रश्न वगैरे लिहून घ्या. काही प्रश्नाचं मी सोल्युशन वगैरे सांगतो. 10 मजूर दररोज 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच 20 मजूर दररोज 9 तास काम करून किती दिवसात काम पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने डिवायडेशन करून उत्तर काढा. 9 हरणांचे सरासरी वजन एवढं आहे, तर सर्व हरणांचे एकूण वजन किती, नॉर्मल काय करायचं, याला गुणाकार करायचं आणि बाकीचं जे गुणाकार येतं ते या ठिकाणी लिहून टाकायचं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलं, 9, 7 लिहा, 7 कुठं आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन हे सी बरोबर असेल. त्यानंतर पुढे पहा, 15, 20, 25, 45 लसावी किती. तर लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक, 5 येईल. त्यानंतर 2 संख्यांचा गुणाकार, या ठिकाणी 2160 आहे, तर 2 संख्यांचा मिसळ 12 असल्यास लसावी किती, हे सांगितलं मी अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना. त्यासोबत 2000 म्हणजे 0.4 पट किती म्हटलं. त्यासोबत पुढे पहा, ABC यांचा अनुक्रमे वजन, तर त्यांचे सरासरी वजन किती. नॉर्मली काय करायचं, तिघांची बेरीज करायची आणि याला 3 भागाकार करायचा, सरासरी वजन आपणास मिळून जातं. उमेशला मराठीमध्ये 76 गुण, इंग्रजी 56, 70, 75 इतिहासात, तर 5 विषयाची सरासरी 74 होते, तर गणितातील गुण किती. नॉर्मली काय करायचं, 1, 2, 3, 4 या 4 जणांची बेरीज करायची, परत या 4 बेरीज करून डिवायडेशन 4 भागाकार केलं, तर काय करायचं, 4 भागाकार करून तुम्ही जो काही भागाकार येईल तो लिहायचा आणि त्याच्यामध्ये हे वजा करायचं. वजा केल्यानंतर जे येतं त्याला गुणाकार हे करायचं. तर लक्षात असू द्या. त्यानंतर 100 चे 28% म्हणजे 28 येतील. राकेशला 10वीच्या परीक्षेत 700 पैकी 575 गुण मिळाले, तर त्याला किती गुण मिळाले. 575 ला 700 भागायचं, उत्तर आपणास मिळून जातं. संगीताने 9200 खरेदी केलेला TV कितीला विकला, 11500 विकला, तर शेकडा नफा किती झाला, तर 29 म्हणजेच 92.1% भेटतं. तर 92 भागिले 11500 करा आणि जो काही येईल तो तुम्हाला मिळून जाईल. सॉरी, या ठिकाणी काय करायचं, नॉर्मली हे जे आहे काय 92 जे आहे ते याच्यामधून वजा करायचं आणि आलेल्या वजाबाकीला 92 डिवायडेशन करायचं, उत्तर मिळून जाईल. दर साल दर शेकडा 8% व्याजाने 9600, मुद्दलाचे 3% सरळ व्याज सूत्र वापरा. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणा व्यतिरिक्त 2 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 90° असते. 3 कोणांच्या 180 असते. तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. 2 तास 45 मिनिटामध्ये किती सेकंद आहेत, तर असं त्यांनी म्हटलेलं आहे 2 तास 45 मिनिटामध्ये. तर 60 60 गुणाकार करायचा आहे. आशाने 50 आंबे 110 रुपयात विकत घेतले, तिला 1/2 डझन आंबे किती रुपयात. 1/2 डझन आंबे म्हणजेच किती, 6 आंबे. पर पहा, या ठिकाणी काय करायचं, 50 आंबे 100 रुपयात विकत घेतले म्हणजे 1 आंब्याची किंमत 2 रुपये, तर 12 रुपये त्या आंब्यांची किंमत असेल. गुणाकाराचा प्रश्न आहे. परत WTOचे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पहिलं आहे. पोलीस मृत्यू दिन हा सेम टू सेम. त्यानंतर दक्षता आहे याचं उत्तर, आय थिंक याचं 21 ऑक्टोबर आहे. गडचिरोली जिल्हा 1982 स्वातंत्र्य जिल्हा बनवण्यात आला, तो जिल्ह्याचा भाग कोणता होता. परत बुद्धिमत्तेचे आहेत पाहून घ्या. इन्सुलिन मधुमेहला कंट्रोल करतं, आयोडीन कशाला करतं, गलगंडला करतं. त्यासोबत एकनाथ बारूड लिहिलं, तुकाराम महाराजांनी काही लिहिलं कमेंट करा. त्यानंतर भारताचा रुपया आहे, जपानचा डॉन, आय थिंक
येन असेल. त्यासोबत रेडियम, पोलिनियम, सोडियम, थेरेनियम काय येईल? विसंगत गट शेक्सपियर, स्टीफन, वॉटरमन, आइन्स्टाईन. आइन्स्टाईन जो आहे तो आय थिंक सॉरी शेक्सपियर येईल, कारण का तो लेखक होता आणि हे सगळे शास्त्रज्ञ वगैरे होते. खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती? तर 120, 180, परत 101, परत 195. काय आहे संबंध वगैरे पाहून घ्या. त्यानंतर खालीलपैकी इतर डबल प्रश्न तेच, 26, 52, परत 65, परत 56. म्हणजे काय केलं त्यांनी? दोन दोनने भाग देऊ शकतं. हे सगळे सम आहेत, सी विषम आहे. एका सांकेतिक भाषेत स्टाईल हा शब्द असा लिहितात तर काय असेल? इट गुड फूड केला पा आहे तर असं आपण सेम टू सेम सांगितलं होतं प्रश्न. 12 + 10 म्हणजेच 12, 105 सॉरी 1205 तसंच तर त्याच भाषेत काय असेल? KGB गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? दुधाची गोडी प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय असतं? आय थिंक ग्लुकोज. राधिका वगैरे हा तसाच प्रश्न. परत तुलनात्मकाला परत पहा हा सांगितलं जानेवारी वगैरे. त्यानंतर पुढे घड्याळात 4:30 जर मिनिट काढा पूर्व दिशा सेम टू सेम. त्यानंतर 3 तासाने बरोबर सेम टू सेम. म्हणजे एक्झॅक्ट जवळपास 15 ते 20 प्रश्न मित्रांनो सेम टू सेम टेस्ट सिरीज GK मधून आले आहेत. बाय करा आवश्यक असेल तर. बाकी तुमची इच्छा, स्टडी मटेरियल जर आवडत असेल अवश्य ज्यांनी ज्यांनी बाय केलं आहे त्यांना विचारा. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत, प्रश्नपत्रिकेसोबत. पाहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.